हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार प्रामाणिकपणे काम करत असून टार्गेट होणार नाहीत, भाजपचे आमदार असलेल्या ठिकाणीही पिछेहाट, संघाच्या टीकेवरून भुजबळांचं प्रत्युत्तर। अमित शहानेच मला तिकीट देण्याचं ठरवलं, फडणवीस बावनकुळेंनी सांगितल्यानंच कामाला लागलो, पण उमेदवारी घोषित न झाल्यानं मला दुःख, टीव्हीनच्या मुलाखतीतून भुजबळांकडून नाराजी व्यक्त। पक्षात मी सिनियर पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही, राज्यसभेच्या खासदारकीवरूनही टीव्हीनच्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, राज ठाकरेंची मागणी काय होती, बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांच्या टीव्हीनच्या मुलाखतीतून पलटवार। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोललो त्याप्रमाणे निकालात सहानुभूती दिसलीच, आता सावध होऊन काम करणं अपेक्षित, भुजबळांचं सूचक वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी माझ्याकडून खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, अजित पवार गटासोबतच आहे, युतीतच राहणार, टीव्हीनच्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। मंत्रिपदाची संधी मिळाल्यास संधीचं सोनं करण्याचं काम करेल, केंद्रीय मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या, शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने 240 अडवलं, संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका। पराभवाचं नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी, भाजपच्या मंथन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर आपल्यावर आभार कोसळला नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान। आरक्षणासाठी सरकारने केलेली कामं मराठा समाजापर्यंत पोहोचवा, भाजपच्या मराठा आमदारांच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांचे आदेश। कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला, कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यात फटका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद, वायव्ही सेंटरला मवियाची पत्रकार परिषद होणार, शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। 27 जून ते 13 जुलैपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब, तर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित। आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान मिळणार, राज्यातील 1,500 वारकरी दिंड्यांना मिळणार अनुदान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।